जयमल्लाने चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार। संपूर्ण भारतात आणि महाराष्ट्रात आजपासून गणेश स्थापनेला सुरुवात होत आहे आणि गणेश उत्सवाला या ठिकाणी सुरुवात होत आहे। त्याच पार्श्वभूमीवर आज नंदुरबार शहरातील मुख्य बाजारपेठेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गणेश मूर्त्या तसेच गणेश मूर्त्या सजावटीसाठीचे लागणारे साहित्य तसेच गणेश पूजनासाठीचे लागणारे विविध साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी काल गणेश स्थापनेच्या पूर्वसंध्येला आणि आज सकाळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत आणि तोंडाला मास्क लावणं तसेच मूर्ती विक्रेत्यांनी देखील या सर्व गोष्टींचं पालन काटेकोरपणे प्रशासनाच्या आदेशाचं केलेलं आहे। आपण बघत आहात नंदुरबार शहरातील मुख्य स्टेट बँक परिसरात मूर्ती विक्रेत्यांचे दुकाने या ठिकाणी साठवलेले आहेत। त्याचप्रमाणे मूर्तीसोबतच पूजेचे साहित्य विक्री करणाऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दुकानं थाटलेली आहेत। या सर्व गोष्टी खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच लहान बालक असताना देखील त्यांना देखील या कोरोनाच्या सर्व गोष्टींचं नियमांचं पालन करण्यासाठी नागरिकांनी सोबत त्याच्या येणाऱ्या पालकांनी देखील या गोष्टींचं पालन करण्यास या ठिकाणी भाग पाडलेला आहे। आपण बघू शकता की नंदुरबार शहरातील बऱ्याचशा ठिकाणी गणेश मूर्ती सजावटी तसेच वादनाचे साहित्य अशा विविध प्रकारच्या साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केलेली होती। आपण बघत आहात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्याच्या पूर्वसंध्येला ग्रामीण भागातून देखील ग्रामस्थ या ठिकाणी गणेश मूर्त्या खरेदी करण्यासाठी दाखल झालेले होते। तर एकंदरीतच या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा सावट गणेश मूर्ती विक्रेते तसेच गणेश मूर्ती साहित्य सजावटीचे साहित्य असो पूजेचे साहित्य होते या सर्व गोष्टींवर कोरोनाचा प्रभाव या ठिकाणी जाणवलेला दिसून आला। शैलेंद्र चौधरी, जयमल्ला न्यूज, नंदुरबार।